छोट्या बयोची मोठी स्वप्न बापरे काय गेले सगळे थांबा फोन लावून बघते काय झालं गे आई फोन वाजता पण कोण उकलूक नाही मला तर आता भीती वाटूक लागली हा तू किती घाबरतो हयच काहीतरी गेली असतली येतली पण आई नाहीच दिली तर आपण रात्री खय जायचा आई आपण किती आईलो त्याच्यापेक्षा टाळा तोडून टाकूया काय नाही नको सणासुदीचा असं करू नये थांब मी पुन्हा एकदा फोन लावून बघते हॅलो हा बोल भारती दादानू खय असास तुमका सगळ्यांका किती फोन लावले खय गेलास तुम्ही आणि हे चावी पण नाही ठेवून गेलास ती काय चावी नाही असा आणि फोन पण करूक नाही तुका अगो नाही तर जिजीचो ऍक्सिडेंट झालो ना आपल्या म्हणून हे गडबडी दिलो आम्ही आणि आयक पण बरोबर घेऊन दिलाय मी पण गुड्डीन तुका फोन करून सगळ्या सांगितल्यान असा अर्चना म्हणाला माका आणि चावी सुद्धा खिडकीत ठेवल्या ना असं सांगितल्यान पण तुका तर कायच माहित नाही का मी रे चावी घेऊन येतोय नाही नाही रवान दे आता एवढ्या रात्रीचं 2 तास प्रवास करून खय येतास एसटी पण नाही मिळूची आता रवान दे पण तुम्ही दोघं बाहेर कसे राहताला त्याची काळजी करू नका जीजी बरे असत ना होय जीजी बरा हा तुम्ही राहूशा ना आम्ही येतो उद्या ठेवू मी फोन भारती बघल गुड्डी दादांका फोन इल्लेलो तुका माहित आहे ना मी हायता सगळा मुद्दाम केलं चावी पण ठेवक नाय सारख्या म्हणता ना ह्या घर आजचा पण असा मागचा पण असा म्हणा आता राव म्हणायचा खयचा दिवाळीची पहिली फाट हिच्या लायकी सरशी रस्त्यावर काढ आता जा म्हणायचा डॉक्टरच्या घरात आम्ही जर थैसर रवणव नाही ना तर बाकी कोणी पण रवायचा नाही भयो मॅडम आज देवळातच राहूया आपण आणि जोराची भूक लागली आहे त्याचा काय चल ये बस आज आपल्याकडे गमतीशीर जेवण हा अगे हे तर चणे असत हे नुसते चणे नाही बाय नीट बघले की ह्या पंचपक्वान हा काय काय मी कुळा दिसतय का तुला नाही चलाख आणि हुशार हा ना माझा बयो नीट बघ दिसता की नाही पंचपक्वानाची थाळी या काय हा जिलेबी हा ह्या काय हा चणूच बर्फी हा ह्या बघ रव्याचो लाडू
बेसनाचो लाडू, घीवर, चकली, पेढो, सगळा संपून टाकू हा आपण. पण थांब, आधी देवाक नैवेद्य दाखव. जा. आता एक एक करून सगळा संपूचा हा. चल डोळे बंद कर. यो पेढो हा. रव्याचो लाडू. बेसनाचो लाडू. बर्फी. मी खरोखरची जिलेबी बर्फी खाते असं वाटतं माका. तू ना चंद्रकला नाही, चंद्रग्रहण असस. चंद्रग्रहण नाहीतर काय? तुका काय कळता? काय काय कळता तुका? तू तुझा नसलेला डोक्या नको थय वापरू नकोस. चंदा तुका मी जा सांगतय ताच कर. फोन ठेव तू. फोन ठेव. काय रे, काय झाला? तिचा उद्धार कित्याक करतस? आई नाही गे आई. एक एक ना नग भरलेले हात माझ्या आयुष्यात. नग अगे तुझ्याबद्दल नाही बोलत मी. यो आरव एका कॉपीचो नाद लावून चांगलंच अडकवणार होतय. पकडलो गेलो असतो ना चांगलो बदनाम झालो असतो. पोरगो हय वाया जाता म्हणून शुभूनी मुंबईत जायचो थोडो तरी विचार केला असता. पण नाय, त्या भयोन आरवर काय जादू केल्यान काय माहीत ह्यो पोर कॉपी करूक तयारच होईना. अभ्यास करून पेपर दिल्यान थय या भयो आणि थंय दवाखान्यात त्या भारती. आता त्या औदसेचा काय? या औदसा थंय दवाखान्यात लुडबुड करून चंदाच्या डोक्यात जाता आणि तो शुभू त्या भारतीय नादान चंदा काढता. ही बयो आणि भारती आपल्या आयुष्यात वाळवी लागल्यासारखी कुरतडत. काय कळूक मार्ग नाही. प्रत्येक दिवशी एक तर भारतीचा विषय असता नाहीतर तिच्या कार्टीचो तरी असता. काही एक कळत नाही माका. मरो मी येते जरा. बयो आपलं मन असताना त्या जगातला सगळ्यात मोठा जादूगर असत. ते का ज्या कशा जा बघूचा असता त्याच दिसता. कारण ते का समाधान होऊक व्हाया. आणि समाधान आपण मानू त्यात मिळता. आपल्याकडे जा नाय हा त्याचं दुःख करण्यापेक्षा आपल्याकडे जा असताना त्यातच समाधान मानू खोय. म्हणून आपलं मन कायम चांगला ठेवायचा. Ah
दादा झोपला नाहीस? तू पण नाही झोपलीस ना बाळा? बाबा काय झालं? गेल्या वर्षी आजच्या रात्री काय घडलं होतं ते आठवलं ना तुला? हो बाळा, ते कसं विसरे? तुमच्या आईने रात्रभर दरवाजा उघडला नव्हता, पण तिघेही बाहेरच होते. ती नाईट खूप हॉरिबल होती. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट दिवाळी पहाट होती. आय नो, पण बाळांनो याच्या पुढे अशी रात्र कधी येणार नाही आपल्या आयुष्यात. युअर फॅमिली आणि तुम्ही दोघं जोवर माझ्यासोबत आहात तोपर्यंत माझ्यासाठी प्रत्येक क्षण दिवाळी आहे. ते दिवस आपल्या मेमरीतून काढून टाका. आय प्रॉमिस यू तशी दिवाळी आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. पण मजा आली होती ना तेव्हा? अनप्लॅन्ड नाईट आउट झाला होता आपला, पण आज तुम्ही तुमच्या रूम मध्ये आहात आणि उद्या पहिली पहाट आहे. आणि इथली पहाट म्हणजे 5 वाजता बर का, नाही तर 8 समजाल. चला झोपा आता, त्या मज्जा करू आपण. इरा गो इरा, उठ उठ लवकर उठ. चल काय ग आत्या, झोपू दे ना. नाही नाही झोपू दे नाही, उठ 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 लवकर उठ, नाही तर भोंग होतो. लो कसला भोंगा? गायत्री माझी सासू म्हणजे तुझी आजी मोठ उठून बोलता ना भोंग्या सारखी तो. चल चल उठ उठ उठ. 5 मिनिट 5 मिनिट वगैरे काही. चल गो आळशीपणा बरो नाही. चल 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 लवकर चल पटकन. कोणीच मिस्ड कॉल्स. कारवला 1000 वेळा सांगितलंय तिचा नंबर ब्लॉक कर तरी हा. दादा अरे यात मुलांची काय चुका, लहान असत ती. 19 मिस कॉल असत म्हणजे ती त्यांना कॉल करता ना, त्याच्यासाठी मुलांवर तू रागवा नको. ऐक आरवला उठव आणि लवकर आंघोळीत पाठव. हा आणि ऐक, दिवाळीच्या दिवशी मुलांवर चिडायचं नसणार आहे. ही मुलं आपली होती गौतमी, पण यापुढे कायम माझीच राहणार. आई आज पहिली आंघोळ असं ना गी? हो बायो, आता घरी गेलो ना की करूया. अगो आज देवान आपणक संधी दिली हा, त्याची सेवा करूची. किती भारी. थांबा. Thank you.
ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या काजव्या. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या रवळनाथाच्या छायेत असाव या आपला सुदैवच हा. आयुष्यात जा काही घडताना भयो, कितीही नकारात्मक त्रासदायक, तरी त्यात असो एक धागो असताच ज्यात आपणाक सकारात्मकतेची आज दिसता, आणि तोच धागो पकडून आपण पुढे जाऊया. होय आई, तुका पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अगं भारती, आज तू देवळात? हो, दर्शना केलंय. आई, तो लाडू घेऊ काय? एक काम कर, देवा किचार. हो म्हटल्यानंतर घे. सगळी उत्तरात देव देऊ शकणार नाही, म्हणान तर देवान आई बनवल्या. असा काय? मग नको घेऊ, रवान दे देवा. आता आपण घरी जाऊच हा ना, घरचे येतच असतील. चल आई, खाव देन. देव तसं पण खोय खाता रवण. आता तू छोय म्हणणार आहे. अरे बयो बयो, घे घे, फराळ घे. नाही नको काका. अगो घे गो, लास्टच कित्या? अगो तू खालस काय आणि देवान खाल्यान काय? माझ्यासाठी या कर, आणि देव काय एवढं फराळ खाणारा? घे घे.